जिल्हाधिकारी सदाशिव पडदुले यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. नेमकं काय प्रकरण आहे या तक्रारीचं पाहूया. लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे आणि जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन देऊन सोलापूर उपविभागीय अधिकारी क्रमांक 1 सदाशिव पडदुने यांची विभागीय चौकशी सुरू असताना त्यांना चार्ज कसा दिला असा प्रश्न उपस्थित केलाय. हे प्रकरण पडदुने हे बोहळ तहसीलदार असताना अभयारण्य आरक्षित जमिनीतून मुरुम उपसा केल्याच्या प्रकरणातलं आहे. या मुरुम उपसा प्रकरणात तत्कालीन तहसीलदार पडदुने यांच्या विरोधात बाळकृष्ण बटेश्वर खराडे यांनी उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की मुंबई उच्च न्यायालय यांच्या दिनांक 5 सप्टेंबर 2019 PLI/86/2014 मधील आदेशानुसार आजपर्यंत कोणतीही कारवाई संबंधित प्रशासन अधिकारी अथवा वरिष्ठांनी केली नाही. त्यामुळे माझी आपणास विनंती की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हे नोंद करावेत आणि त्यांची सेवा समाप्ती करण्यात यावी. तसेच याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या आणि पक्षाच्या वतीनं 2 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी जयंतीपासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.